नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये 17 जुलैला झालेल्या हे 17 जुलैला झालेल्या तलाठी पेपरचे ॲनालिसिस बघणार आहोत। ठीक आहे, एक्झाम पेपरच्या ॲनालिसिस कोणकोणते क्वेश्चन विचारण्यात आले होते। ठीक आहे मित्रांनो, तरी जे आपल्या मित्रांनी आपल्याला क्वेश्चन पाठवले त्यांना मनापासून आभार। आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर खाली रेड बटन सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट माहिती लवकरात लवकर मिळत राहील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय, तर भगवान महावीर कितवे तीर्थकार होते? ते होते 24वे। ठीक आहे, महावीर पुरस्कार कोणाला मिळाला? तो आला वीर कमांडंट अभिनंदनांना। ठीक आहे, दुसरे फुडपार्क औरंगाबादमध्ये कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे पैठणमध्ये। ठीक आहे, नेक्स्ट आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ते केवडिया। ओके, दुसरा मेघा फूड पार्क औरंगाबाद जिल्हा पैठण तालुका रिकामी जागा गावामध्ये आहे, तर धनबाद। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क रिकामी जागा येथे आहे? तर तिकडे नवी मुंबईला आहे सर्वात मोठे ज्वेलरी पार्क। ओके, ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुसरा फूड पार्क औरंगाबाद कोठे आहे? ठीक आहे, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून कधी परतले? ठीक आहे, नेक्स्ट आहे, जान्सबार कोणत्या कायद्याने सुरू केले? त्याचा क्वेश्चन आहे, युविका कोणामार्फत चालविले जाते? ठीक आहे, भारताच्या महान्यायाधीशाची निवड कोण करतो? कॅगची निवड कोण करते? हे अन्न व कृषी अध्यक्ष कोण? ठीक आहे, अन्न व कृषी अध्यक्ष विचारले होते। ठीक आहे, उजव्या सिंचन योजना कोणाच्या राज्यात आहे? ठीक आहे, कोणत्या राज्यात आहे असा क्वेश्चन होता। ठीक आहे, नेक्स्ट आहे, दारणा धरण कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, भारतातील पहिला ज्वेलरी पार्क कोणता? नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते रब्बी पीक आहे? ठीक आहे, असा क्वेश्चन आलेला होता, ते ऑप्शन म्हणून सांगता येईल। ठीक आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुत्र गुजरातमध्ये कोठे आहे? ठीक आहे, काळा घोडा उत्सव कोठे साजरा केला जातो? ठीक आहे, महाराष्ट्रातील सौर ऊर्जेची सुरुवात कोठे झाली? भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला? ओके, मलेरिया रोग कशामुळे होतो? ठीक आहे, अॅनाफिलीस डासामुळे मलेरिया होतो। नेक्स्ट आहे, खालीलपैकी काय स्वयंप्रकाशित नाही? ठीक आहे, स्वयंप्रकाशित नाही असा क्वेश्चन होता। ठीक आहे मित्रांनो, 17वीच्या शिफ्टमध्ये दोन्ही शिफ्टमध्ये असे काही क्वेश्चन विचारले गेले होते। ठीक आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा काही क्वेश्चन पाठवायचे असेल, तुम्ही आपल्या या ईमेल आय डीवर पाठवू शकता। ठीक आहे, तुमच्या शिफ्टचे क्वेश्चन किंवा खाली गंगासून एक कमेंट करू शकता। आणि मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। सो थँक्स फॉर वॉचिंग।